जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचा युट्यूब चॅनल एस पी टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मित्रांनो टायटल थांबलेलं बघून तुम्हाला समजलं असेल की आठवडू कुठल्या टॉपिकवरती होणार आहे बऱ्याच लोकांचे कमेंट्स येतात की आम्ही युट्यूब चॅनल काढून सहा महिने झालेले आहेत दहा महिने झालेले आहेत आमचं चॅनल काही ग्रो होत नाही आमचे सबस्क्रायबर व्ह्यूज वाढत नाहीत आमच्या चॅनलवरती काय चुका होतात आणि ज्यावेळी मी त्यांचे चॅनल जाऊन चेक करतो तेव्हा मला ज्या गोष्टी आदळतात आणि ज्या चुका करू नयेत त्याच चुका नेमके ते करत असतात त्यामुळे त्यांचा चॅनल जो आहे तो ग्रो होत नाही स्टार्टिंगला जे नवीन सबस्क्रायबर वाढणार असतात ते वाढत नाहीत किंवा इनिशियल बूस्ट जो आपण म्हणतो यूट्यूबचा तो त्यांना भेटत नाही अल्गोरिदम ने नीट जो आहे तो समजत नाही त्यामुळे जे आहे ते चुकतात आणि त्यानंतर यूट्यूब सोडून नंतर दुसऱ्या कुठल्या तरी प्लॅटफॉर्मवरती वळतात तर मित्रांनो सर्व चुका ज्या असतात यूट्यूबवरती येण्याआधी किंवा यूट्यूबवरती आल्यानंतर त्या सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे तर व्हिडिओ एकदम खास आणि इंटरेस्टिंग होणारच आहे व्हिडिओला तुम्ही प्रत्येकाने जे आहे ते लाईक करायचं आहे चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर मित्रांनो या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्की करा कारण आपण आपल्या या चॅनलवरती अशाच प्रकारे जे आहे ते यूट्यूबचे टिप्स टेक्निकल नॉलेज देत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला मित्रांनो जरा हे घालवता यूट्यूबवरती येण्याआधी आपण चुका काय काय करतो त्या बघूया तर मित्रांनो सगळ्यात पहिली गोष्ट जी असते ती युट्यूब चॅनल काढण्याआधी तुम्हाला व्यवस्थित प्लॅनिंग करावं हो लागतं कारण मित्रांनो बरेचसे युट्यूबर्स असे आहेत की इंस्टाग्राम फेसबुकवर जसं आपण अकाउंट अचानकपणे मनातील तेव्हा ओपन करतो तशा प्रकारे चॅनल ओपन करतात सुरुवातीला चार पाच व्हिडिओ टाकतात आणि नंतर बंद करतात अशा प्रकारे चुका करायच्या नाहीत तुम्ही यूट्यूबला ॲज अ बिझनेस म्हणून जर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा बघितलं तर तुम्ही विचार करायचे आहे ज्यावेळी तुम्ही कुठला एखादा बिझनेस टाकणार असता त्या बिझनेसच्या वेळी तुम्ही त्याचं वेल प्लॅनिंग करत असता तुम्हाला नेमकं कुठल्या स्पॉटला बिझनेस टाकायचा आहे कुठल्या गोष्टीचा बिझनेस टाकायचा आहे किंवा कुठला प्रोडक्ट त्यामध्ये तुम्हाला सेल करायचं आहे से, लोकेशन कुठलं ठेवायचं आहे त्याचं स्ट्रक्चर कशाप्रकारे असेल त्याचं इंटेरियर डिझाईन कसे असेल त्यामध्ये कि काउंटर किती असतील किंवा समजा एखादा बजार असेल तर त्यामध्ये रॅक किती असतील काउंटर किती असतील त्यामध्ये प्रोडक्ट कुठले असायला पाहिजेत त्याचा रेट काय ठेवायचा डिस्काउंट रेट किती ठेवायचा सॉफ्टवेअर कुठलं यूज करायचं लाईट सिस्टीम कशी पाहिजे प्रोडक्टचे मॅनेजमेंट जे आहे ते म्हणजे कुठला प्रोडक्ट कुठं ठेवायचा या सर्वांचे आपण जे आहे ते सगळ्यात पहिल्यांदा प्लॅनिंग करतो व्यवस्थित आणि नंतर त्यानंतर आपण त्या, त्या कामाला सुरुवात करतो ते काम कम्प्लीट होतं आपलं नंतर आपण त्या बिझनेसला स्टार्ट करतो आणि बिझनेस स्टार्ट केल्याबरोबरच आपल्याला हजार ते दीड हजार असे कस्टमर कधी भेटत नाहीत चार पाच असे सुरुवातीला भेटत जातात कस्टमर जे काय आपले कुठले नवीन असतील किंवा आपल्या रिले रिलेशनमधले जे कोणी कस्टमर असतील ते आपल्याला सुरुवातीला भेटत असतात यूट्यूबचं देखील सेम तसंच आहे तुम्ही यूट्यूब चॅनल काढण्याआधी तुम्हाला वेल प्लॅनिंग करायची की तुम्ही कुठल्या टॉपिकवरती जास्त एक्सप्लेन व्यवस्थित करू शकता किंवा कुठला टॉपिक तुमच्या रिलेटेड आहे तुम्हाला कुठल्या टॉपिकचं जास्त चांगलं नॉलेज आहे त्या टॉपिकवरती तुम्ही चॅनल क्रिएट करायचं आहे चॅनल क्रिएट करण्याआधी तुम्हाला पुढच्या तीस दिवसांचं प्लॅनिंग करायचं आहे तुम्हाला पुढच्या तीस दिवसांमध्ये नेमके कुठले व्हिडिओ कशा प्रकारचे अपलोड करायचे आहेत कुठल्या कॅटेगरीला रिलेटेड अपलोड करायचे आहेत त्यामध्ये तुम्हाला कशा प्रकारची सिरीज चालू ठेवायचे जेणेकरून तुमचे ऑडियन्स जे आहे ते सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याकडे येतील जेव्हा आल्यानंतर सिरीज वाईज जर तुमचे व्हिडिओज असतील तर ते रेग्युलर वॉच करेल या टाईपमध्ये तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा प्रॉपर जे आहे ते त्याचं प्लॅनिंग करायचं असतं आणि नंतर तुम्हाला तो चॅनल क्रिएट करायचं आहे चॅनल क्रिएट केल्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं जे तुम्ही प्लॅनिंग करणार आहात ते प्लॅनिंग करायचं आहे आणि महत्त्वाची गोष्ट असते त्यामध्ये कन्सिस्टन्सी तुमच्या चॅनलवरती असायला पाहिजे तुम्ही रेग्युलर किती आहात चॅनलवरती हे खूप चांगलं मॅटर करतं सुरुवातीला तुम्हाला यूट्यूबवरती ग्रो होण्यासाठी फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर वाटत असेल आपल्याला डेली व्हिडिओ बनवणं ना पॉसिबल नाही तर तुम्ही दोन दिवस आड तीन दिवस आड देखील व्हिडिओ बनवू शकता अपलोड करू शकता बट मित्रांनो त्यामध्ये तुम्ही टाईम जो आहे तो सुरुवातीच्या फिक काळामध्ये फिक्स ठेवायचा असतो कारण यूट्यूबचा अल्गोरिदम हा असा असतो की ज्यावेळी तुम्ही नवीन चॅनल क्रिएट करता त्यावेळी लगेच तुमच्या चॅनलला बोस्ट भेटत नाही तर तुमचं यूट्यूब जे आहे ते यूट्यूबचा अल्गोरिदम जो आहे तो चेक करत राहतो की कि तुम्ही किती कन्सिस्टन्सी काम करत आहात किंवा तुम्ही किती रेग्युलर आहात तुम्ही यामध्ये किती टाईम देत आहे जितका टाईम तुम्ही द्याल तितका तुम्हाला चांगला याचा फायदा होणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट असते तुम्ही टाईम कुठला ठेवलेला आहे अपलोडसाठी असं काही नाही की संध्याकाळी अपलोड केला तर जास्त व्ह्यूज येतात सकाळी अपलोड केला तर कमी येतात काही काही युट्यूबर असे आहेत की रात्री बाराला व्हिडिओ अपलोड करतात तरी देखील त्यांना स्टार्टला व्ह्यूज कमी असतात नंतर जसा दिवस चालू होतो तसे त्यांचे व्ह्यूज यायला चालू होतात तर मित्रांनो टाइम जो आहे तो युट्यूबच्या अल्गुरिद तुमचा फिक्स बसायला पाहिजे स्टार्टला नंतर तुमचे ज्यावेळी सबस्क्रायबर होते तुम्ही कधी जर व्हिडिओ टाकला तर तुमचे सबस्क्रायबर बघतील बट ज्यावेळी स्टार्टिंग असते त्यावेळी तुम्हाला सबस्क्रायबर जास्त मिळवण्यासाठी किंवा व्ह्यूज जास्त मिळवण्यासाठी एक फिक्स टाईम ठेवावा हो लागतो त्या टाईमलाच तुम्ही अपलोड करायचं फॉर एक्झाम्पल तुम्ही डेली जर सहा वाजता जर टाईम हो ठेवलं सायंकाळचं तर सायंकाळी डेली सहा वाजता किंवा दोन दिवस आठ सहा वाजता व्हिडिओ तुमचा अपलोड झाला पाहिजे किंवा पब्लिश झाला पाहिजे तरच तुमचं जे आहे ते चांगल्या प्रकारे अल्गोरिदम जो आहे तो अल्गोरिदममध्ये चॅनल बसतो आणि दुसरी गोष्ट असते ती म्हणजे तुम्हाला त्यामध्ये इम्प्रुव्हमेंट कराव्या लागते कारण मित्रांनो काही लोक असे आहेत की एकसारखे व्हिडिओ जे आहेत ते एका दिवशी तीस पस्तीस व्हिडिओ बनवून ठेवायचे टाईम लावून ते अपलोड करत राहायचे असं नाही डे बाय डे तुमची इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ शक्यतो तुम्ही शूट करताना ज्या दिवशी शूट म्हणजे ज्या दिवशी शूट करणार आहात अपलोड करणारा त्याच्या आधी शूट करून तुम्ही व्यवस्थित प्रॉपर त्याला अपलोड करून टायटल थमनेल डिस्क्रिप्शन टाकून व्यवस्थित त्याला रँक होईल अशा प्रकारे क्यू टाकून हे सर्व गोष्ट तुम्हाला करावं लागतात तरच तुमचा व्हिडिओ प्रॉपर रन होतो किंवा प्रॉपर व्ह्युअर्सपर्यंत पोहोचतो सगळ्यात जास्त महत्त्वाचं असं थांबलेलं ते तुम्हाला पुढं मी सिरीजमध्ये सांगणारच आहे आपल्या बट त्याआधी मित्रांनो तुम्हाला जसं मी सांगितलं की तुम्हाला प्रॉपर रन वर्क करायचं आहे फॉर एक्झाम्पल प्रॉपर म्हणजे सग सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्ही व्हिडिओ शूट करत असाल तर कम्युनिकेशन स्किल बऱ्याच लोकांचं चांगलं नसतं की फेसला कॅमेराला फेस करणं पॉसिबल नसतं काही लोक विदाऊट कॅमेराचे विदाउट फेस कॅम व्हिडिओ बनवत असतात तर त्यामध्ये व्हाईस क्वालिटी खराब असते कॉन्फिडन्स नसतो बोलण्यामध्ये त्यामुळे दे, दे ती देखील इम्प्रुव्हमेंट तुम्ही भविष्यात ज्यावेळी तीस पस्तीस चाळीस पन्नास व्हिडिओ ज्यावेळी अपलोड करत राहता तेव्हा तुमची ती देखील म्हणजे चूक असते ती बाय डे बाय डे इम्प्रुवमेंट होऊन त्यात सुधारणा होत राहतात त्यामुळे तुम्ही सुरुवातीला सुरुवातीपासूनच जायचे तुमचा जास्त एफर्ट त्यामध्ये द्यायचे आहेत जेणेकरून तुमचा व्हिडिओ देखील क्वालिटी चांगली होईल ऑडिओ क्वालिटी देखील चांगली होईल ओके तर ह्याच मित्रांनो गोष्टी आहेत ज्या तुम्ही युट्यूबवरती येण्याआधी काळजीपूर्वक बघायला पाहिजे किंवा त्यावरती काम करायला पाहिजे आणि महत्त्वाची गोष्ट असते कन्सिस्टन्सी तुमच्या व्हिडिओमध्ये असायला पाहिजे कन्सिस्टन्सी म्हणजेच तुम्ही रेग्युलर चॅनलवरती असायला पाहिजे तुम्ही कुठलाही बिझनेस काढला तर तो लगेच ग्रो होत नाही त्यासाठी तुम्हाला सहा महिने एक वर्ष द्यावं लागतं तसंच सेम तुम्ही यामध्ये देखील करायचं आहे यामध्ये फक्त तुम्हाला नॉलेज आणि तुमचा टाईम इन्व्हेस्ट करायचं आहे ज यामध्ये तुम्हाला फायनान्स कुठलाही इन्व्हेस्ट करण्याची गरज नाही की तुम्हाला दहा हजार महिन्याला वीस हजार अशी इन्व्हेस्ट करावे लागतात असं काही सुद्धा नाही तुमच्या फोनवरूनच तुम्ही चॅनल जो आहे तो रेग्युलरली प्रॉपर रन करू शकता बट फक्त तुम्हाला यामध्ये टाईम आणि तुमचं नॉलेज जे आहे ते इन्व्हेस्ट करायचं आहे सो त्यामुळे तुम्ही जितकं त्यामध्ये आणि नवीन नवीन गोष्टी ज्या असतात यूट्यूबच्या कारण बरेच लोक असे असतात की यूट्यूबबद्दल काहीसुद्धा कॉपीराईट क्लेम म्हणजे काय कॉपीराईट स्ट्राईक म्हणजे काय यातील फरक देखील बऱ्याच लोकांना माहिती नसतो तर त्या गोष्टी देखील तुम्हाला मित्रांनो सर्च करत राहायला पाहिजे की कम्युनिटी गाईडलाईन स्ट्राईक म्हणजे काय यूट्यूबचे रूल्स काय आहेत तर यूट्यूबवरती कसले व्हिडिओ अपलोड करायचे नसतात कसले करायचे असतात कसल्या प्रकारच्या लिंक तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देऊ शकत नाही कशा देऊ शकता लिंक सॉर्ट करून कशा द्यायचे असतात डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्ट कशी बनवायची असते वेगवेगळ्या गोष्टी असतात त्या स्टेप बाय स्टेप तुम्हाला जाणून घ्याव्या लागतात असं नाही की चॅनल काढल्यामुळे तुम्ही सर्व गोष्टीमध्ये जे आहे ते प्रॉपर झाला त्यामध्ये मॉनिटायझेशन असते त्याला अप्लाय लाग करावा लागतो ॲडसन्स अकाउंट काढावं लागतं खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या तुम्हाला डे बाय डे इम्प्रुवमेंट करावं लागतं त्यामुळे मित्रांनो तुम्ही जरी जा यूट्यूबर असाल तरी तुम्हाला किती जरी मोठे युट्यूबर झालं तर डे बाय डे तुम्हाला त्याचं नॉलेज घेतच राहावं लागतं कारण यूटूबचा अल्गोरिदम जो आहे तो एका आठवड्यामध्ये दोन ते तीन वेळा चेंज होत असतो कधी फिक्स राहिलेला नसतो त्यामुळे तुम्हाला त्यामध्ये सारखं सारखं जे आहे ते तुम्हाला त्यामध्ये स्वतःचा टाईम इन्व्हेस्ट करून जास्तीत जास्त युट्यूबचे अल्गोरिदम तुमचं नॉलेज कसं घेता येईल किंवा जे काही रूल्स असतात ते कसे जाणून घेता येतील त्याच्यावरती अभ्यास कसा करता येईल यावरती जास्त फोकस करावा लागतो तर मित्रांनो आज व्हिडिओमध्ये इतकंच होतं कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला कुठला टॉपिकवरती व्हिडिओ हवा असेल ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो तुम्ही जर नवीन चॅनल काढला असेल एक हजार तुम्हाला लवकरात लवकर कंप्लीट करायचा असतील हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि लवकरात लवकर चार हजार तास कंप्लीट करायचे असतील वॉच टाईम तर तुम्ही हा खाली दिलेला व्हिडिओ जो आहे तो एक वेळेस नक्की बघा तर चला मित्रांनो भेटू पुढच्या एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकी व्हिडिओ बघत राहा जय हिंद जय महाराष्ट्र